आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत काढ्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे जीवेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अनखिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही आम्ही सारे खवय्येच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतोय. खूप आनंदाने स्वागत करतोय. खूप गमतीने स्वागत करतोय. हे सगळं कशासाठी माहिती आहे का? माझ्या काही मित्राची आठवण झाली मला. म्हणजे कसं आहे, साधारणपणे म्हणजे प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धती वेगळ्या असतात. कोणी शब्दातून व्यक्त करतं, कोणी कृतीतून व्यक्त करतं. म्हणजे लेखकांनी चंद्र तारे पाऊस याव त्याव खूप काय आणलं असलं तरी शहाजहानचा ताजमहाल म्हटलं लगेच जरा एक वेगळं वाटतं, नाही का? तसंच आहे. म्हणजे मी माझ्या बायकोला म्हणतो ना की मी तुझ्यासाठी कविता करू का, ती म्हणते नाही नको. त्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये एक छान साडी आली आहे ती आम्हाला घेऊन दे, अशा अशा टर्म्सवर आमचं सगळं चाललेलं असतं. पण माझा एक मित्र आहे तो सॉलिड हुशार आहे. म्हणजे कृती आणि शब्द याचा व्यवस्थित तो समन्वय साधत असतो. या बेसिकली तो मार्केटिंगवाला आहे. हां, मार्केटिंगवाला आहे. त्याने मला एकदा चॅलेंज देऊन प्रूव्ह केलं होतं. म्हणजे जिथे अजिबात पाऊस पडत नाही ना तिथे जाऊन तो रेनकोट विकून आला होता. म्हणजे बघा काय स्टँडर्ड आहे त्याचं. तर त्याने असं प्रूव्ह केलं होतं की तो व्यवस्थित सगळं व्यवस्थित बॅलन्स करत असतो. थोडक्यात काय आहे, थोडक्यात काय आहे, त्याने काय केलं होतं माहिती का? तो दर रविवारी बायकोला एक छान डिश करून घालायचा. हां, छान डिश घालायचा आणि बायकोला ती अतिशय आवडायची. मग तो बायकोवर त्या बायकोचा आणि डिशचा फोटो काढायचा. पाहिजे ना, उद्या भांडणानंतर तर बोलताना पाहिजे ना आपल्याकडे काहीतरी प्रूफ. आणि हे असं अनेक वर्ष झाले, अजून भांडण झालेलं नाही आहे. पण तो दर रविवारी तिला खुश करतो आणि तिला सांगतो, आठवड्याभर मी खूप विचार करतो की या रविवारी काय करायचं, कसं करायचं. बायको खुश, तो खुश, सगळं शांतता घरात. पण थोडक्यात काय आहे, म्हणजे कमिंग बॅक टू द पॉईंट, की नवऱ्याला करता येत असेल तर नवऱ्यानं करायला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे, नाही का? तर आपल्याकडे असाच एक नवरा आलेला आहे आणि त्याची अर्थात त्याची बायकोसुद्धा बरोबर आलेली आहे. अर्थात आपण त्याची ओळख करून घेणार आहे आणि तो काय काय पद्धतीने बायकोला मनवतो हे आपण बघायचं आहे. नमस्कार, दोघांचंही मनापासून स्वागत. तुझं नाव? ऋषिकेश कामत. ऋषिकेश कामत. ऋषिकेश कामत. आणि तुझं? रिद्धी कामत. रिद्धी कामत. ओके. बेसिकली राहायला कुठे? गुलटेकडी पुणे. गुलटेकडी पुणे. मूळचा पुण्याचाच? हो, पुणे. आणि तू? पुण्याचीच. आणि म्हणजे माहेर कुठे आहे? माहेर पुण्यातच आहे. पुणा अगं केवढं मोठं झालं. शिवाजीनगर एरिया. शिवाजीनगर. ओके. तुमचं अरेंज मॅरेज, लव्ह मॅरेज? लव्ह मॅरेज. मुद्द्यावरच हात घातलं एकदम. बाकीचं राहिलं बाजूला. लग्न कसं झालं? लव्ह मॅरेज कसं काय, कुठून? शाळेपासून, कॉलेजपासून? कारण कॉलेज माझा एक शेफ मित्र आला होता आमचं, कॉलेज शाळेपासूनही म्हणाला. अरे म्हटलं काय सांगतोयस काय, शाळेत आपल्याला साध्या गोष्टी कळत नाहीत. पण तुमचं कसं काय, कॉलेज? नाही, आम्ही फुटबॉल एकत्र खेळायचो. बर. आणि कॉमन फ्रेंड्स होते त्या ह्याने. ओके. बरं, तुझं बाकी शिक्षण कसं आहे, कुठपर्यंत? माझं बी कॉम झालं आहे आणि त्यानंतर फॅमिली बिझनेस आहे. तर मॅन्युफॅक्चरिंग आहे आमचं, हॉस्पिटल फर्निचरचं. ओके. तर तिकडेच फुल टाईम आणि हे हॉबी म्हणून. ओके. आणि तुझं काय चाललेलं? मी आर्किटेक्चर केलं आहे BNCA कॉलेजमधनं पुण्यातनं. आणि तुझं काय ऑफिस वगैरे काय असतं? मी आत्ता काम करते एका फर्म मध्ये. बर. आर्किटेक्चर म्हणजे हे सगळं इंटेरियर सगळं असतं, खांब कुठे असायला पाहिजे, पिलर कसा असायला पाहिजे, त्या गोष्टी. कमिंग बॅक टू द पॉइंट, तुझं वर्किंग अवर्स काय? 8 to 5. पाच नंतर मोकळा आहे हा माणूस. आणि तुझं काय टायमिंग? 9 to 7:30. बरं, घरी कोण कोण आहे मला सर? आई, बायको आणि मी. अच्छा. आणि तुझ्या माहेरी कोण कोण आहे? माझ्या घरी आई बाबा, मला जुळी बहीण आहे, मला मोठी बहीण आहे आणि जुळे भाऊ आहेत. पाच जण आहेत. बापरे. ओके, आता आपण खाण्याकडे येऊया. आता साधारणपणे तू गुरुवारी बनवत असेल, नाही का? तुला सुट्टी तेव्हा तू बनवणार, तिला शनिवार रविवार सुट्टी ही बनवणार. पण मग तू बनवलेला पदार्थ हिच्यापर्यंत पोचतो का? आणि म्हणजे रात्री पोचत असेल, पण म्हणजे त्याच्यावर रिॲक्शन काय, बरं बनवतो? हो, बऱ्यापैकी. हो, बरं.
तुझं लग्न झालं तर तुला काय काय येत होत? काहीच नाही. मग शिकवलं कोणी तुला? मी सगळं पुस्तकात न शिकली आहे. बरं बरं, मग इथे सासरी येईपर्यंत तुला थोडं थोडं येत होतं का? सासरी आल्यानंतर सासूबाईंनी याच्या आईनी शिकवलं? याच्या आईनी आणि हो याच्या आईनी बऱ्यापैकी. लग्नाच्या आधी कुकिंग बऱ्यापैकी केलं नव्हतं काहीच. ओके ठीक आहे. आता ह्याच्या पुढे म्हणजे आता तुझा बेसिकली हा काय व्यवसाय नाही आहे, जेवण बनवणे हा काय व्यवसाय नाही आहे, ही हौस आहे. मग आता हौसेला मोल नसतं असं म्हणतात, तर एखादा चुकलेला पदार्थ आठवतं का आयुष्यात? हो खूप आहेत. खूप आहेत. बरं, लग्नानंतर चुकलेला पदार्थ आठवते का? त्याचा एक काहीतरी चुकला ना की तो त्याचे नेक्स्ट जेवढ्या दिवस बनवत राहील जोपर्यंत तो नीट नाही होणार तोपर्यंत तेवढा दिवस तो ते सेम डेझर्ट बनवत राहील. नाही इथपर्यंत ठीक आहे, पण तेपर्यंत तुम्ही खात राहायचं असं काही नाही ना? मी खात राहिली आहे पण. बर, सपोर्ट. येस. ओके गुड. चहा घ्या. आम्ही काय करतो, जरा किचनकडे जायच्या आधी फ्रेश होतो. पुण्याहून आलेत, लांबून आलेत. हल्ली तसा पुणे मुंबई काय फारसं राहिलेलं नाही आहे, पण साधारणपणे पनवेलच्या पुढे आलं की मुंबई जाणवायला लागते, ट्रॅफिक जाणवायला लागतो. पण आपण घोटघोट चहा घेऊ, फ्रेश होऊ आणि मग किचनकडे जाऊ. या चहा पिऊन आम्ही फ्रेश झालेलो आहोत, म्हणजे मी तरी फ्रेश झालो. ऋषिकेश हो, रिद्धी ओके. आता आपण पहिल्यांदा काय बनवतोय? पहिल्यांदा आपण केकच्या वरती आपण जे हे करणार आहे, आपल्याला रेसिपीचं नाव काय? रेसिपीचं ब्लूबेरी पाऊंड केक म्हणून. ब्लूबेरी पाऊंड केक. ओके. आता मला साहित्य सांग जरा आधी. पिठी साखर आहे. ओके. हे ऑल सेल्फ रेजिंग फ्लॉर आहे. ओके. हे टोफू आहे. कोल्ड बटर आहे. ब्लूबेरीज आहेत. दूध आहे. सॉफ्ट बटर आहे. हे कर्ड आहे. हे व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट आहे. बेकिंग सोडा आहे. बेकिंग पावडर आहे आणि सिनेमन पावडर आहे. ओके. साहित्य वगैरे तर जाऊया कृतीकडे. पहिल्यांदा हा बाऊल आहे, या बाऊलमध्ये काय करायचं आपण? पहिल्यांदा आपण केकच्या वरती जे ड्रेसिंग करायचं आहे ते आपण हे घालू. कसं काय? आपण पहिलं सेल्फ रेजिंग फ्लॉर जे आहे त्याच्यात घालायचं. सेल्फ रेजिंग फ्लॉर म्हणजे काय असतं? म्हणजे ते केक बनवण्यासाठी जे लागतं, म्हणजे ऑल पर्पज फ्लॉर म्हणून एक वेगळं असतं ते. त्याच्यामध्येच पीटी साखर टाकायची आणि सिनेमन पावडर. आता हे विस्कनी आपण स्लाइटली फक्त थोडं मिक्स करायचं, कारण बटर घालायच्या अलीकडे आपल्याला थोडं ते म्हणजे सगळं व्यवस्थित सगळे एकत्र व्हायला पाहिजे. असं एकत्र झालेलं दिसलं. आता हे एकदम ड्राय फॉर्ममध्ये झालं पाहिजे, त्यामुळे आपण कोल्ड बटर जे आहे ते कोल्ड बटर फ्रीजरमध्ये ठेवलेलं बटर आहे. हां, फ्रीजरमध्ये ठेवलेलं बटर आहे. ते आपल्याला क्रम्स बनवायचे त्याचे, त्यामुळे जेवढं कोल्ड असेल तेवढं बेटर असतं. हां. वा, कडक म्हणजे जवळजवळ शिंदी हातोडी घेऊनच बसायला पाहिजे आता. ओके. हे ॲक्च्युली क्यूब झालं पाहिजे. ते काय होत आहे, आतून मोकळं होत आहे हळूहळू. रिद्धी, सगळं योग्य रीतीने चाललंय ना? योग्य दिशेने चाललंय ना? अगदी. ओके बरं. आता हे तर आहेच, ही तर हॉबी आहे, अजून कुठली हॉबी आहे तुला? फुटबॉल. फुटबॉल प्रचंड आवड. ते कधी खेळतोस तू? ते आठवड्यातनं दोन तीनदा ज्यावेळेस. पण 5 नंतर घरी आलास की? हां, 5 किंवा 7 नंतर वगैरे. ओके. तू गाणं सुद्धा छान गाते असं कानावर आलंय माझ्या. म्हणजे घरच्या लोकांनीच सांगितलंय मला की गाणं छान गातेस तू. कुठल्या पद्धतीची गाणी गातेस तू? सर तो मजा करतोय. कोण हा? हो, उडत मला उगीच खेचतोय. मजा नाही करत आहे. नाही ना, मजा नाही करत सर. माझा आवाज कुठेही गाणं ऐकलं की ते आवाजच आहे बघ. आवाज आवाज बोलते सुद्धा याचे आवाज असतो, पण नाटकात वेगळा लागतो की. बरं, तू आठवून ठेव गाणं, आपण पुढच्या यायला. नक्की. ओके झालं. तर हे क्रम जे आहे हे एकदम एंडला आपल्याला लागणार आहे, त्यामुळे असंच असं. आणि थोडा लंप असला तरी काय प्रॉब्लेम नाही आहे याला. हे आपण आता साईडला ठेवायचं. आता आपण मेन ह्याचा बॅटर बनवून घ्यायचा. त्याच्यामध्ये आपण तोफू आणि दही मिक्स करायचं आहे. तोफू आणि दही. हां, सगळं घेऊ. हो, दही पण सगळं. हो, दही पण सगळं. आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे. ओके, आपलं हे तयार झालेलं आहे. आता काय करायचं? आता आपल्याला बॅटरचे जे बाकीचे गोष्टी आहेत, ड्राय इन्ग्रेडियंट्स म्हणजे मैदा लागेल आपल्याला ऑल पर्पज फ्लोअर.
बस घालू सगळं घाल सगळं सगळं त्याच्यामध्येच बेकिंग पावडर आणि एक हे बेकिंग पावडर आता ह्याच्या हे फक्त विस्कनी आपल्याला एकत्र घ्यायचं हां हे विस्कनी एकत्र झालं की आता आपल्याला ग्राइंडरनी हे प्रॉब्ली मिक्स करायचं आहे तर हे हां हे मिक्सर ह्याच्यामध्ये घालून आपल्याला ग्राइंडरनी करायचं आहे यात मिक्सर बरोबर थोडं बटर जे आहे सॉफ्ट बटर आपण जे घेतलेलं आहे ओके हे एकत्र मिक्स करायचं हा साधारण स्वयंपाक करत असतो तर तू काय करत असतेस हा बऱ्यापैकी तो तेवढा एक टाईम मला मिळतो ना की बसून फक्त बघणं की कसं चाललंय किचनमध्ये काम तू इंटरव्ह्यू वगैरे काय करत नाहीस तिकडे नाही त्याला बिलकुल नाही आवडत त्याच्यामध्ये आपण व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट किती सगळं आणि दूध साधारण तू घरातून किती वाजता येतोस ऋषिकेश घर ॲक्च्युली वर्कशॉपच्या वरतीच आहे त्यामुळे किती छान हे शिट्टी मारलं की खाली शिट्टी मारलं की वर आता हे बॅटर आपलं रेडी झालेलं आहे ओके आता मेन आपले एक 8 इंचेस पॅनमध्ये आपण काय करून घेतलं ह्याला तू ओके ह्याला हां बटर लावून घेतलेलं आहे आणि थोडा मैदा वरनं जेणेकरून केक झाल्यानंतर चिटकला नाही पाहिजे ह्या दृष्टीने ते केलेलं आहे ओके आता काय करायचं आता हे बॅटर पहिलं ह्याच्यामध्ये सगळं स्प्रेड करून घ्यायचं आणि ओके हे इव्हनली स्प्रेड करून घ्यायचं सगळ्या साईडने ब्लूबेरीज घ्यायच्या बरं आता हा सेकंड लेअर होऊ शकतो तुम्ही फ्रेश ब्लूबेरीज जेवढे घ्याल तेवढं चांगलं असेल ते हां अवेलेबल हो थोडं इव्हनली स्प्रेड करा सगळीकडे गेले पाहिजे ओके हे झाल्यानंतर आता जे आपण फर्स्ट हे ह्याच्यात जे बनवलेलं हां फर्स्ट लेअर ते आता फक्त त्याच्यावरती आपण ते हां स्प्रेड करणार आता काय करायचं पुढे सर आता आपण ओव्हन प्रिहीट केलेला आहे तर अंदाजे एक 20 ते 25 मिनिटं जोपर्यंत टूथपिक क्लीन बाहेर येत नाही तोपर्यंत आपण टूथपिकने टेस्ट करतो आपण की तो व्यवस्थित बेक झालाय का नाही जर ती क्लीन बाहेर आली तर तो झालेला आहे तर अंदाजे 20 मिनिटानंतर चेक करत राहायचं की ते झालंय का नाही म्हणून आणि अप्रॉक्सिमेटली 155 डिग्रीज 160 डिग्रीज वरती बेक करत होतो ओके आणि मग तिथून बाहेर काढल्यानंतर खायला सुरुवात करायला हो हो सर इट्स रेडी टू इट राईट आता आम्ही 155 ना हो 155 वर ठेवतोय 20 मिनिटांनी आम्ही परत टूथपिक घालून बघणार टूथपिक स्वच्छ बाहेर आले तर झाला नाही झालं तर अजून 1-20 मिनिट थांबायला लागणार आहे तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती ब्लूबेरी पाऊंड केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य पिठी साखर टोफू कोल्ड बटर ब्लूबेरी दूध बटर दही व्हॅनिला एसेन्स बेकिंग सोडा मैदा बेकिंग पावडर जायफळ पूड सेल्फ रेझिंग फ्लॉवर कृती एका बाउलमध्ये सेल्फ रेझिंग फ्लॉवर घेऊन त्यामध्ये पिठी साखर जायफळ पूड कोल्ड बटर घालून मिश्रण एकजीव करून एका बाजूला ठेवून द्यावं एका बाउलमध्ये टोफू घेऊन त्यामध्ये दही एकजीव करून घ्यावं मैदा बेकिंग पावडर आणि बेकिंग सोड्याचं मिश्रण त्यामध्ये दही आणि टोफूचं मिश्रण घालावं त्यामध्ये सॉफ्ट बटर व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट आणि दूध घालून ब्लेंडरने मिश्रण एकजीव करून घ्यावं केक मोल्डला बटर लावावं त्यावर मैदा भरभरून ग्रीसिंग करून घ्यावं त्यामध्ये ब्लेंडर मध्ये एकजीव केलेल्या मिश्रणाचा एक लेअर घालावा त्यावर ब्लूबेरीजचा एक लेअर घालावा त्यावर पुन्हा ब्लेंडर मध्ये एकजीव केलेल्या मिश्रणाचा लेअर द्यावा प्री हीट अवन मध्ये 155 डिग्री सेल्सिअस ला 20 मिनिटं बेक करून केक सर्व्ह करावा चला आपण जाऊया तर पुढच्या रेसिपीकडे ऋषिकेश पुढची रेसिपी काय पुढची रेसिपी ऍपल सिनेमन केक आहे बरं ऍपल सिनेमन केक हा मला साहित्य सांगतोस काय काय हो हे ऍपल्स आहे 2 लार्ज ऍपल्स घ्यायचे हे रेझन्स आहे बटर सॉफ्ट बटर साधा मैदा हे पिठी साखर दही सेल्फ रेझिन फ्लॉवर म्हणजे केकसाठी जे वापरतात ते हे सिनेमन पावडर
बेकिंग सोडा आणि लेमन ज्यूस. आमची विश्रांती झालेली आहे. या विश्रांतीच्या काळात आम्ही गप्पा टप्पा केल्या आणि रिद्धी कुठलं गाणं म्हणू शकेल याच्यावर मी आणि ऋषिकेशने जाऊ जरा आम्ही चर्चा केली. त्याप्रमाणे तिने गाणं फायनल केलेलं आहे. पण आपण आधी काय करूया, आधी आपण रेसिपी सुरू करूया. हां, रेसिपी सुरू करता करता तिचे सूर आपण त्यात मिसळूया म्हणजे अजून काही चांगला होईल, गोड होईल. आता काय करायचं आधी सांग मला. ओके, आता हे ॲपल्स पहिले चॉप करून घ्यायच्या आणि ॲपल्समध्ये थोडा लेमन ज्यूस मिक्स करून द्यायचं जेणेकरून ॲपल कापल्यानंतर लगेच ब्राऊन होतात. हे ऑलरेडी घातलेलं आहे, हे आपण साईडला ठेवायचं. आता आपण जेवढे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत तेवढे आपण सगळे हा बाउल मध्ये घ्यायचे. जेवढे काय म्हणू का, आवाजाला फार उत्तम बरं का. आता आपला मैदा, ऑल सेल्फ रेजिंग फ्लॉर आणि साखर, पिठी साखर, सिनेमन पावडर, बेकिंग सोडा हे घातल्यानंतर आपण थोडं विस्क करायचं. फक्त एक जनरल मिक्सर झालं पाहिजे. बर, ओके ओके. आता हे विस्क झाल्यानंतर पहिलं बटर आपण घालायचं. सगळं घालू. हो ओके. आता खूप म्हणजे आपण दही पण ह्याच्यात मिक्स करायचं. तर हां ओके. हे मिक्स झाल्यानंतर आपण ग्राइंडरवरती रिधी आता आपण दोघं गाणं म्हणूया. त्याचं चालू दे म्हणा. फार भाव काय लागले नाही अगं, खवयामध्ये भाव कम नाही चालत. इथे तबला पण आहे आपल्याकडे बघ. एक काम कर, त्याच्या डोक्यावर हात ठेवून सांग. नाही मला गात आहे, सांग बघू. नाही गात आहे. एक तर आहे ना लपडा. बरं, किचन या, ह्याच्यावर हात ठेव. चल, तू रोज करतेस ना स्वयंपाक. हां, नाही गात आहे. नाही, ह्याच्यावर हात ठेव. एक हात तिथे ठेव डोक्यावर. असं कनेक्शन आहे ते. लिमिटेड जागी गातेस असं काही आहे का? नाही, बिलकुल नाही. ऋषिकेश फक्त त्याला त्रास देण्यासाठी नक्की गाते गाडीत. हो ना, मग तेच म्हणतोस का तू गाणं? मग म्हण ना. मग तो त्याला एकट्याला त्रास नको व्हायला, सगळ्यांना कळायला. सगळ्यांना आमच्या घरी सुद्धा अशा आहेत गाणारी मंडळी, ही त्रास देण्यासाठी गातात. सो वी आर यूज टू इट. म्हण चालेल, काय हरकत नाही सर. खरंच काय करायचं तर तुम्हाला सांग. पुढे जायचं का आपण इथेच थांबायचं? आपण पुढे जाऊया. पुढे जाऊया ना. ओके ठीक आहे. आता शेवटी तुझ्या समोर हार पत्करली, बघितलंस. आता काय करायचं? आता आपले रेझन्स जे आहेत, रेझन्स इकडे नाही आपण नाही आपण ग्राइंड करायला लागेल. हो का? हां, रेझन्स आणि ॲपल्स दोन्ही आपण त्यात मिक्स करायचे. ओके. ला 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 ला. काय रे ऋषिकेश, कुठली गाणी साधारण ज्यामुळे त्रास होतो गाडी चालवताना? एखादं गाणं मला शब्द ते सांग त्याचे. नाही, कुठलंही गाणं रेडिओवरती लागलं असेल किंवा गाडीत जे काय लागलं असेल ते ते गायचा प्रयत्न करते. चांगलं ना, प्रयत्न करते. चांगलं प्रयत्न होता. ओके, आता हे काय तयार झालं आपलं? हे बॅटर अख्खं रेडी झालेलं आहे, त्यामुळे आता आपण जे ह्याच्यात घ्यायचं. हां, ह्याच्यात घ्यायचं. हा झाल्या ऑलरेडी आपण त्याला बटर आणि थोडस मैदा लावून घेतलेलं आहे, त्यामुळे ते चिकटण्याचा काही विषय नाही. बरोबर, हे जरी नॉनस्टिक असलं तरी आपल्याला सेफ साईड म्हणून लावून घेतलंय. आता हे आपल्याला किती ह्याच्यावर ठेवायचं आहे? हे आपल्याला एक 25 मिनटासाठी ठेवायचं आहे आणि अंदाजे 160 डिग्रीजपर्यंत आपल्याला ठेवून द्यायचं आहे. 160 डिग्रीजपर्यंत किती वेळ मला? 25 मिनटं. आणि काढल्यानंतर व्यवस्थित झालं? हा, चेक करायचं. 20 मिनटापासून चेक करायचा. इनकेस झालं असेल तर लगेच काढायचं. आणि खायला सुरुवात करायची. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. ऍपल सिनेमन केक बनवण्यासाठी लागणारं साहित्य: सफरचंद, काळ्या मनुका, बटर, मैदा, पिठी साखर, दही, सेल्फ रेझिंग फ्लॉर, जायफळ पूड, बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस. कृती: प्रथम एका बाउल मध्ये मैदा घेऊन त्यामध्ये सेल्फ रेझिंग फ्लॉर, पिठी साखर, जायफळ पूड, बेकिंग सोडा, बटर आणि दही घालून मिश्रण ग्राइंडर मध्ये ब्लेंड करून घ्यावं. या मिश्रणात मनुके आणि सफरचंदाचे तुकडे घालावे. केकच्या मोल्ड मध्ये हे बॅटर घालून अवन मध्ये 160 डिग्री सेल्सिअसला 20 ते 25 मिनिट बेक करून केक सर्व्ह करावा. ऋषिकेश मोठा धीराचा माणूस आहे. त्याने ना 2 केक बनवलेले आहेत आणि आता मी ते खाऊन बघणार आहेत. माझ्या चेहऱ्यावर किती कॉन्फिडन्स आहे बघा. हा कॉन्फिडन्स फार महत्त्वाचा असतो. अर्थात
ऋषिकेश आत्ता मगाशी सांगितल्याप्रमाणे रिद्धीने सांगितलं सुरुवातीला की त्याचं एकदा चुकलं की जोपर्यंत बरोबर होत नाही तोपर्यंत तो करत राहतो. ज्या अर्थी हा त्याने केलेला आहे त्या अर्थी हा उत्तम असणारच. फक्त आता त्याची टेस्ट कशी आहे, हाताला त्याची किती चव आहे हे आता मला बघायचं आहे. आईला चॉलेट खाऊन बघ ना तू. मजा मीडियम झालेत एकदम. मध्यंतरी काय झालं, ही आपली सिरीज सुरू झाली ना, माझे काका मला भेटले होते. त्या काकांची ती सोसायटी आहे ना मोठी, पुण्यात राहतात ते, मोठी सोसायटी आहे. म्हणजे संध्याकाळी सगळी आपली ती ज्येष्ठ मंडळी पुरुष मंडळी कट्ट्यावर जमतात आणि कट्ट्यावर जमल्यानंतर त्यांची चर्चा चालू होती आपली या सिरीजबद्दल की पुरुषांनी कसं बनवायचं. आणि काय गंमत अशी झाली आहे की दुपारनंतर ते म्हणजे दुपारी साधी वामकक्षी घेतात ते 1 ते 3 वगैरे, मग 3 नंतरचा जो वेळ असतो ना तर काहीतरी बनवतात आणि डब्यात घेऊन खाली येऊन काटून एकमेकात व्यवस्थित इंटरचेंज करतात ते सगळे पदार्थ. म्हणजे बघा तुमच्यामुळे तमाम पुरुष मंडळी कामाला लागलेली आहेत. उगाच टाइमपास इकडे डोकं घाल तिकडे डोकं घाल हे करण्यापेक्षा असे वेगवेगळे पदार्थ बनवा. हे तुम्हालाच सांगतोय मी, हे तुमच्यामुळे सगळं घडतं आहे. पण तुमच्या आजूबाजूला कोणी अशी लपून बसलेली पुरुष मंडळी असतील की ज्यानं येतं आहे पण ते उघड्यावर येत नाहीत, त्यांना उघड्यावर आणा, उघडं पाडा आणि त्यांना इथे पाठवा. पण इथे पाठवण्यासाठी तुमच्याकडे पत्ता असायला पाहिजे, पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @zeenetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता व्यवस्थित लिहून घेतलेला असणारच, पण पाठवा, नुसतं लिहून घेऊ नका. आणि तुमचे रिद्धी आणि ऋषिकेश दोघांचे मनापासून आभार मानतो. आमच्याकडून एक छोटीशी प्रेमाची भेट आहे आपल्याला आणि इथे आल्याबद्दल मनापासून धन्यवादही देतो. निघायची वेळ झालेली आहे, म्हणजेच खायची वेळ झालेली आहे. माझ्यावर मोठी जबाबदारी असते, जे बनवलेलं असतं पाहुण्यानं ते सगळं संपवण्याची जबाबदारी माझ्यावर असते. त्यामुळे आम्ही सारे खवय्ये किचन किंगच्या या भागात मी इथेच थांबतोय, पण पुन्हा भेटायचंच आहे. पुन्हा भेटायचं आहे ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. हवे हवे.